हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर सेक्टर बारा येथील आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित झाला आहे या दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले या ठिकाणी बाह्य रुग्ण रुग्णांची मोफत तपासणी तसेच त्यांना मोफत औषधे देण्यात येणार आहेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मार्ग मार्गदर्शक सूचनांनुसार पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात खारघरमधील सेक्टर बारा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत होणार आहे शहरी भागातील अतिशय दाटीबाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाच्या मर्यादित वेळेमुळे काही झोपडपट्ट्यातील सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहे तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची स्थापना करण्यात आली आहे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये नागरिकांना विविध आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहेत यामध्ये बाह्य रुग्णसेवा वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असणार आहे मोफत औषधोपचार मोफत प्रयोगशाळा तपासणी टेलिकन्सल्टेशन गर्भवती मातांची तपासणी आणि लसीकरण तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी होणार आहे या दवाखान्याच्या शुभारंभावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख उपायुक्त सचिन पवार माजी नगरसेवक अनिल भगत निलेश बावीसकर प्रवीण पाटील भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते